नमस्कार. मी चॅनल प्रस्तुत नवग्रह रत्न या विशेष मालिकेमध्ये मी केतकी आपल्या सर्वांचं स्वागत करते. त्याचबरोबर आपल्या मार्गदर्शक रत्नशास्त्री अनुमोतीवाला मॅडम यांचंही स्वागत करते. नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण नवरत्नांना पर्यायी अशी उपरत्न दोन बघितलीत. याही भागामध्ये अशाच उपरत्नांविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर ही उपरत्न कोणती आहेत जाणून घेऊयात मॅडमकडून. आता आपण जे दुसरे उपरत्नांबद्दल जास्त ऐकत असतो की कुठलं हे रत्न सारखा लोक बोलत असतात की वापरावा वापरावा, तो आहे ॲमेथिस्ट. अच्छा. आणि एक आहे लॅपिस लजोली म्हणजे लाजवंती. हे दोन्ही उपरत्ने शनीसाठी वापरले जातात. शनीचा पर्याय रत्न म्हणून, नीलमचा पर्याय रत्न म्हणून ॲमेथिस्टला जास्तीत जास्त वापरलं जातं. अच्छा. ठीक आहे. आणि ज्यांच्या म्हणजे शनी ज्यांना गरज आहे, ज्यांच्या कुंडलीमध्ये दुसऱ्या धनस्थानी, हां, पाचव्या घरात, सेवन्थ हाऊसमध्ये किंवा इलेवन्थ हाऊसमध्ये शनी असेल तर तुम्ही ॲमेथिस्ट किंवा नीलम वापरू शकता. हां, नीलम वापरताना घाबरतात की नीलम वापरले की त्याचे परिणाम काय होणार आणि तो पटकन त्याची फळं देतो असं म्हणतात. काही लोकांना सूट होत नाही नीलम, तर त्याच्यासाठी ॲमेथिस्ट हे असं हलका फुलका स्टोन आहे. त्या वजनाला हलका असतो, मोठा दिसला तरीही हलका आणि आकर्षण दिसणारा असा पर्पलिश पर्पल कलरचा स्टोन आणि खूप सुंदर. अच्छा. हा रत्न आहे आणि हा रत्न लेडीज जेंट्स कुणीही वापरू शकतात. ह्याच्यावर काहीही म्हणजे दुष्परिणाम किंवा काहीही प्रॉब्लेम येत नाही. शक्यतो मी तर शनीची ज्यांना महादशा असते त्यांना सांगते की पर्याय म्हणून तुम्ही हा रत्न लाजवंती किंवा ॲमेथिस्ट वापरा. आणि ॲमेथिस्ट हा इझिली अवेलेबल होणारा स्टोन आहे. भारतामध्ये गोवा, तमिळनाडू, कर्नाटकमध्ये ह्याचे खनी आहेत आणि त्याचबरोबर हा बाहेरचे सर्व देशांमध्ये अवेलेबल आहे. बरं. म्हणजे काही जे आहेत जे खनी जिथं जास्त आहेत, आफ्रिकाची खनी असू दे, सिलॉन असू दे, श्रीलंका, बर्मा, ह्याच्यामध्ये हे इझिली मिळतं. ठीक आहे. ह्याचे तर तुम्ही आपलं हे ट्रायंगल शेपमध्ये मोठे मोठे स्टोन हे टेबलवर ठेवतात नेगेटिव्हिटीला ऑब्झर्व करण्यासाठी. अच्छा. बरोबर. ज्यांना जास्त दृष्टी लागते, भीती वाढते की मी ऑफिसमध्ये कामात असताना मला कुठे तर नेगेटिव्हिटी जाणवते, माझ्या आजूबाजूला मला वाईट वेव्ज येतात, तर त्यांनी ॲमेथिस्ट वापरावं किंवा आपल्याजवळ ठेवावं. आणि ह्याच्यामुळे तुमच्या एक वातावरणात सुंदरता आणि शांत पण निर्माण होतं. अच्छा. सतत चिडचिड चिडचिड ज्यांना होते त्यांनीही ॲमेथिस्ट वापरावं. ॲमेथिस्टला गुड सोर्स ऑफ सॅटर्न असं म्हटलं गेले की सॅटर्नचे जे काही आहेत, एक न्याय देणारा ते देवता आहे, तर त्याच्या ते जसं त्याचा प्रवास आहे की खडतरहून जाऊन मग सर्व काही देणं, म्हणजे देताना जे गिफ्ट मिळतो आपल्याला की आपण एक परीक्षा पास करतोय आयुष्याची आणि त्या परीक्षामध्ये इतके अप अँड डाऊन्स या लागलेत, त्या अप अँड डाऊन्स होऊन जर तुम्ही ते पूर्ण पार केला पट्टे जे 7.5 वर्षाचे 7.5-चे असू दे, किंवा शनी जेव्हा तुमचे धन स्थानी किंवा लाभ स्थानी किंवा तुमचे कर्म भागामध्ये येऊन बसले आणि तिथं त्याची जी पद्धत आहे परीक्षा घ्यायची आणि त्याच्यानंतर जे सुंदर गिफ्ट मिळतो, तसे प्रकारे तुम्हाला जर इझिली हवं असेल तर तुम्ही ॲमेथिस्ट वापरू शकताय. भले इथे नीलमसारखा 100% तुम्हाला इतकं फायदा देणार नाही, पण हां 50% तुम्हाला त्याच्यातनं बाहेर काढू शकतो. अच्छा. म्हणजे तुमचा ते त्रास जे एक्झाम द्यायचं म्हणतो ना आपण, जे तुम्हाला त्रास व्हायला लागले फायनान्शियली असू दे, मेंटली असू दे किंवा रिलेशनशिपमध्ये त्या गोष्टी जे घडत आहेत किंवा आपले हेल्थ इश्यूज, ह्याच्यामध्ये हा तुम्हाला 50% रिलीफ देऊ शकतो. अच्छा. ह्याच्यातनं तुम्ही बाहेर पडू शकताय. त्याचबरोबर ज्यांचा जन्मांक 8 आहे, 8 नंबरची लोकं जी कायम त्यांना काही ना काही अडचणी येतात,
स्टार्टअपला किंवा कुठलाही काम करताना खूप वेळ त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतं, तर त्यांनी आपल्याजवळ किंवा आप जिथं ते काम करतात, जिथं ते झोपतात, त्या साईडला ॲमेथिस्ट कायम ठेवावं. तुम्ही बघितलं असेल खूप ठिकाणी मोठे मोठे ॲमेथिस्टचे दगडं ठेवली जातात, पिरामिडच्या शेपमध्ये ठेवा. ट्रायंगल काय करतो की पृथ्वीचे एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आपल्याला निर्माण करतो, आणि त्याला खूप फेंगशुईमध्ये, अंकशास्त्रामध्ये आणि आत्ता भारतामध्येही खूप शुभ मानलं गेलं आहे. जसं आपलं आता श्रीयंत्र आहे, त्याच्यात पण आपण ट्रायंगल ट्रायंगलने जुडून ते बनलेलं आहे, तेच दुसरे देशांमध्येही त्यांनी ते ट्रायंगलच्या पिरामिड्स म्हणून काही तर पिरामिडच्या रूपात, इजिप्त आहे ह्याच्यात पिरामिडला खूप शुभ मानलं गेलं, आणि त्या अँगलला त्यांचं एक म्हणणं आहे की नेचरचे जे असतात, नेचर तुम्हाला जे काही गोष्टी तुम्ही पॉवरफुल पद्धतीनं जर बोलताय की देवाला की मला ही गोष्ट हवी आहे, ती पिरामिडच्या रूपात तुम्हाला ती पॉईंट टू पॉईंट मिळून जाते. अच्छा. आणि जेव्हा ती देते तेव्हा तिचा टोक जे असतो तिच्यातनं ते वाढत जातं, म्हणजे आपल्याला ते भरभरून मिळत, एक पॉवर मिळण्यासाठी. त्या रूपात तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये ठेवा किंवा ब्रासलेट वापरा किंवा त्याचे मनी जप करा तुम्ही. बर. जपेसाठी तुम्ही जर शनिवारचा खूप करताय, शनीचा जप असू दे, हनुमानचा जप असू दे, ते करताय तर त्याच्यावर करा, ॲमेथिस्टवर. त्याचबरोबर शनीना न घाबरता, शनी हा एक असं देवता आहे ज्याच्याकडून आपल्याला सर्व काही, ज्या माणसाला वाटतो की हा कष्ट देतो हे करतो असं काही नाही आहे, सर्व काही तुम्हाला जे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणार आहे, त्याची मर्जी तुम्हाला पर्याप्त करायची, म्हणजे त्याच्या मर्जी अनुसार तुम्हाला चालायचं आहे आयुष्यात. तो काय म्हणतो की खरे बनून राहा, सत्याच्या मार्गाला जा, कधीही कुणाला त्रास देऊ नका, सर्वांबरोबर प्रेमानं राहा, आणि तुमच्यात एक करुणा भाव असावं. तसं तुम्ही आहे तर ह्याची कृपादृष्टी तुमच्यावर असतेच असते, म्हणजे आपण केलेल्या कर्माची फळं फक्त तो देत राहतो. त्या लोकांना कधीही शनीला घाबरायची गरज नाही आहे, हा तुमच्या पाठीशी राहणार आहे, आणि त्याच्यामुळे तुम्ही ते रत्न वापरू शकताय. बरोबर. घाबरतो कोण की ज्यांना माहित आहे की चुकीच्या ठिकाणी चुकीचं करतोय तेव्हा, ठीक आहे. तसंच जर आता आपण ह्याचे जे कुंडली बघतोय तर ह्याचे राशी कुंभ राशी आणि मकर राशी, ह्या राशीच्या लोकांनी ॲमेथिस्ट आणि लाजवंती हा रत्न वापरू शकतात. ह्याला तुम्हाला काहीही घाबरायची गरज नाही आहे, तुम्ही बिंदास वापरा. नीलम वापरताना तुम्हाला भीती वाटते की वापरू की नाही. आता सध्या मकरची शेवटची साडेसाती आहे आणि कुंभ राशीला साडेसातीची सुरुवात झालेली आहे, तर ह्या लोकांनी ॲमेथिस्ट किंवा लाजवंती वापरू शकतात. त्याचबरोबर जर तुमच्या ग्रहांमध्ये शनी कुठल्या घरी आहे त्याचं तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन हवं असेल, लाभ घ्यायचा असेल, तरी नीलम वापरू शकतात. काही लोकांना स्किन प्रॉब्लेम खूप असतात, एलर्जी होते स्किनची, सतत स्किनवर काय ना काय, यंग जे आहेत मुलं किंवा लेडी महिलांना, त्यांनाही ॲमेथिस्ट खूप छान आहे. ॲमेथिस्ट स्किनसाठी खूप छान आहे, हे सुंदरता वाढवणारा स्टोन आहे. अच्छा. हां, ब्युटीला डेव्हलप करण्यासाठी बाहेरच्या देशांमध्ये ह्याचा वापर केला जातो. अच्छा. ॲमेथिस्टमुळे, आणि खरंच आहे ॲमेथिस्ट काही लोक तर सगळ्यात हार करून नेकलेसेसला वापरतात, त्याच्यामुळे तर त्या हारमुळे ब्युटी दिसतेच, पण इंटरनली जे आतनं जे बॉडीचे काही स्किनचे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यात पण हे कवर करतो, रिकवर करून तुमच्या स्किनला ते सुंदर बनवतो. अच्छा. मग आत्ता तुम्ही जे सांगताय जे काही गुण आहेत ते सेम तसेच त्या लाजवंतीमध्ये सुद्धा आहेत का? लाजवंतीमध्ये स्किनचं नाही आहे, पण हां, तुम्हाला जर हाडांचा त्रास आहे किंवा तुम्हाला बॉडीमध्ये बोन्स पेन होते तर त्यांनी का, म्हणजे हा रत्न जे आहे शनी ग्रह थंड ग्रह आहे, त्याच्यामुळे काही वेळेस थंडीमुळे जे त्रास होतो त्याच्यातनं लाजवंती तुम्हाला बाहेर काढू शकतो. अच्छा. आणि तुमचे काम करण्याची पद्धत
तुम्ही खूप स्लो आहे, ॲक्टिव्ह नाही आहेत, तर हे रत्न वापरल्यामुळे तुम्हाला ते ॲक्टिवनेस, तुम्ही असं एकाच जागी बसून राहणार नाही, काही ना काही तुमची धडपड वाढत जाते. बरोबर. काही मुलं जे असतात कॉलेज किंवा MBA करा लागलेत किंवा डिग्री घ्यायला आलेत आणि ऐन वेळेस त्यांना असं वाटतं की नाही आता मला नाहीच घ्यायचं आहे, मला जमत नाही आहे, डिमोटिवेट झालेले असतात की त्यांना सतत बोलून बोलून की तुम्हाला जमतच नाही, करत नाही, म्हणून ते डिमोटिवेट झा. त्याच्यासाठी हा रत्न खूप छान आहे, लाजवंती असो किंवा ॲमेथिस्ट असो. अच्छा. ते रत्न तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी एक आहे की ह्याचा फायदा की हे वापरल्यामुळे थांबत नाही, भलेही तुम्ही पडत नाही आहे तर चाला असं बोलतोय ना आपण, नाही तर इंग्रड जा पण जा, तसं आहे की वापरल्यामुळे ते आपल्या टार्गेट पर्यंत पोहोचणार, भले स्लो जाणार पण पोहोचणार, त्याच्यासाठी खूप छान आहे. आणखीन जसं आपण आता बोलतो की काही वेळेस आता शनीची अंतर्दशा चालू असेल, काही दुसरे रशांना अंतर्दशामुळे पण त्याचा त्रास होतो, तेव्हाही तुम्ही हा रत्न वापरू शकता. अच्छा. ज्या राशींमध्ये म्हणजे मिथुन राशी आहे किंवा कन्या आहे किंवा तुला राशी आहे, या राशींमध्ये जर शनी छान घरात असेल, तुम्ही आपल्या जे स्वतःचे रत्नांबरोबर ह्याचा कॉम्बिनेशन म्हणून जर ॲमेथिस्ट वापरला तरीही खूप फायदा होतो. हे तुमचं रत्न एकाग्रता, शांतता आणि एका जागी बसून व्यवस्थित काम करायला मदत करतो. अच्छा. तुमचं मन भरकटत नाही, म्हणजे काही लोकांना कंटाळ येतो, ते राहूनच जातात काम, त्याच्यासाठी खूप छान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना लिहिण्याची आवड आहे, काही त्यांना पुस्तकं लिहिण्याचा शौक आहे, काही कविता किंवा पोएट आहेत किंवा लिरिक्स, काही असे जे लेखक लोक आहेत त्यांच्यासाठी अमेथिस्ट आणि लाजवंती खूप छान. अच्छा. त्यांचं ते म्हणजे बाहेर काढण्यासाठी, नॉलेजला वाढवण्यासाठी हा रत्न वापरला जातो. अच्छा. शनी तुम्हाला खूप जास्ती गोष्टी शिकवून देतो, त्याच्यासाठी हा रत्न वापरला. जे जे काही शनीचे जे क्वालिटीज आहेत ते ह्याच्यात भरून पडलेले आहेत. अच्छा. हा रत्न वापरताना मिनिमम 4 कॅरेटच्या वर वापरा, 4 कॅरेटच्या आत नाही. अच्छा. आणि मग ते ओरिजिनल आहेत की नाही ते ओळखण्याची अशी काही वेगळी पद्धत आहे का? एक आहे की सेमी प्रेशियस स्टोन शक्यतो डुप्लिकेट नसतात, पण ऑनलाईन जे पद्धतीनं रत्न दिले चाललेत त्याच्यात प्लास्टिकचा इन्ग्रेडियंट मिक्स आहे. ते बनवताना त्यांनी स्वतःहून जे फॅक्टरीजमध्ये ते बनवतात त्याचा काहीही पर्याय नाही आहे, त्याच्यामुळे हे खूप स्वस्त असतात. आता ॲमेथिस्ट तुम्ही जर छान क्वालिटीचा पण घेतला तर मिनिमम तुम्हाला 300 रुपीज पर कॅरेटच्या पुढे आहे, जास्तीत जास्त 3 to 5 इतकं महाग नाही आहे हे स्टोन. तर काय झाले ऑनलाईनमध्ये काही वेळेस ते चुका दिशाभूल व्हायला लागले, तर त्याच्याकडनं त्यांनी सावधान राहावं, समोर समक्ष बघून घ्यावं, ह्याची सर्टिफिकेशन करायची गरज नाही आहे. शक्यतो ह्याच्यामध्ये डुप्लिकेशन येत नाही. हां, रत्न क्लिअर, सुंदर, स्वच्छ असावा, कलर व्यवस्थित असावा, इतकी त्याची खबरदारी घ्यावी. हां, छोटे मुलींना, मुलांना किंवा महिलांना स्किन रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर ते विना काही ग्रहांचा विचार करता हा रत्न वापरू शकतात. का की शनी बिघडल्यामुळे आपल्या स्किनमध्ये मेंटली डिस्टर्ब होतो म्हणून, त्याच्यामुळे सोरायसिस असले आजार होण्याची शक्यता असते. जिथं तुमचा मेंटल पीस छान आहे तेव्हा म्हणजे समजायचं की शनी व्यवस्थित आहे, त्या माणसाचा शनी ग्रह उंच आहे. मेंटल संतुलन बिघडला तर तिथं शनीचा प्रॉब्लेम आहे. बरोबर. ठीक आहे. ह्या गोष्टीतनं आपण ओळखू शकतो. हस्तरेखा जेव्हा तुम्ही बघताय, हस्तरेखाचा जेव्हा मी अभ्यास करतो तर हस्तरेखामध्ये शनी म्हणजे मध्यमा, मध्यमामध्ये काही वेळेस मी पहिला पण बोलले की दाग आहे, हे आहे, किंवा ते पर्वत खूपच खाली आहे किंवा अति उंच आहे, त्याच्यामुळेही त्याला बॅलेन्स करण्यासाठी हा रत्न वापरू शकतो. विना विचार करता ह्याला तुम्ही खूप विचार करून वापरायची गरज नाही. ॲज अ ज्वेलरी तुम्ही वापरू शकता. अच्छा.
तुम्हाला एक तर ते उपरत्न असल्यामुळे वाईट फळ तर काही देणारच नाही, देणार नाही आहे. आणि आतल्या ज्या गोष्टी आहेत ग्रहांचे ते बॅलेन्स पण करून जाईल. अच्छा, म्हणजे तुम्हाला ते दिसायला पण सुंदर, फायदा पण त्याचा छान मिळेल आणि शांतता राहील. त्यामुळेच ते ओव्हरऑल सगळीकडेच बऱ्यापैकी चालणार उपरत्न आहे. हा, म्हणून ते कुणीही वापरा, काहीही हे करा. आता हे जे आपलं वर्ष आहे, चालू वर्ष 2024 एट नंबरचा सॅटर्नचा आहे, म्हणून आम्ही जास्तीत जास्त बोललो की तुम्ही ह्यावेळेस ॲमेथिस्टचा वापर करा. अच्छा, ह्यावर्षी ब्रासलेटच्या रूपात, ऑफिसमध्ये, टेबलवर, का म्हणजे शनी म्हणजे कसं जरासा रखरख बिझनेसमध्ये. ते मी जसं बोलले स्टार्टिंगला की जेव्हा वर्षाची सुरुवात होती, 6 मंथ थोडा डाऊन असेल, 6 मंथ नंतर छान होऊन जाईल गोष्टी. जितकं बघायला मिळतोय की तितकं ऊन भयंकर ह्या सगळ्या गोष्टी, शेतीमध्ये प्रॉब्लेम, सगळेच गोष्टी आले, तर त्याच्यासाठी आपण सॅटर्न सगळ्यांचा, आपला देशाचा पण ग्रहमान व्यवस्थित करण्यासाठी हा रत्न वापरू शकतोय आपण सॅटर्न इयर साठी. अच्छा, मग वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा ह्याचा वापर केला जातो का, ॲमेथिस्टचा? हां, आपण जेव्हा वास्तुशास्त्राचा आपण बघतोय, अभ्यास करतोय, तर तेव्हा ह्याचे गणपती, श्रीयंत्र, जसं मी बोले पिरामिड करून तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता, की जेणेकरून जे लोक बाहेर न येतात त्यांची जी नेगेटिव्हिटी असते, काही लोकांना सुंदर घर छान असेल तर ते एकदम त्यांच्या मनात पहिला एक येतो की किती छान आहे, पण आमचं नाही असं आपलं व्हायला पाहिजे. अच्छा, आणि काही असे असतात की त्यांना वाईट चिंतन करायचं असतं, ते नेगेटिव्ह माइंडनच आलेले असतात तुमच्याकडे. आपण समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे हे जाणू शकत नाही, तर त्याच्यासाठी आपण काय सतत काय वेगवेगळे लोकांवर अभ्यास करून करत बसण्यापेक्षा आपलाच वास्तूला आपण तथास्तु करण्यासाठी हे छोटे छोटे गोष्टी करू शकतो. अच्छा, आणि ज्या पद्धतीनं आपण नीलम रत्न वापरतो त्याच पद्धतीनं हेही वापरायचं आहे ना? हेही वापरायचं आहे. सॅटर्डेला सकाळच्या वेळीस सूर्योदयानंतर 1:10 दरम्यान जे शनिचार्याचा आपला मंत्र आहे, ओम शनिचार्याय नमः, 108 वेळ जप करू तुम्ही धारण करा. हां, तुम्हाला वाटलंच की तुम्हाला स्वतःला विधी करायचे तर कच्चे दुधामध्ये ठेवा, किंवा पंचामृत करा त्याच्यात ठेवून, मग शुद्ध पाणीनं जलाभिषेक, अक्षदा, हळद, कुंकू वाहून मग धारण करू शकता. अच्छा, म्हणजे ज्यांना नीलम हे रत्न वापरणं शक्य नाही आहे त्यांच्यासाठी अमेथिस्ट आणि लाजवंती हे उपरत्न जास्तीत जास्त फळं मिळवून देणार आहे. त्यामुळं उत्तम सल्ला घेऊन उत्तम मार्गदर्शनाखाली आपण ही रत्न वापरू शकतो. याबरोबरच या भागामध्ये इथंच थांबूयात, पुन्हा भेटू नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.